सोलापूर येथे पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळणार आहे. आंब्याबरोबर इतरही फळांचा महोत्सव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं मत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील होम मैदान येथे आंबा महोत्सव भरवण्यात आलाय. त्याचे उद्घाटन पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. बाजार समितीमध्ये गेलं व्यापाऱ्याने घेतला तर तो अधिकार त्याला राहत नाही आणि अशा महोत्सवाच्या दृष्टीनं हा त्याला चांगला भाव मिळावा लागतो आणि ग्राहकाला सुद्धा थेट शेतकऱ्यांकडून मिळाल्यामुळं ताजा आणि स्वस्त दरामध्ये ग्राहकाला सुद्धा आंबा खायला मिळणार आहे आणि म्हणून प्रत्येक फळाचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे महोत्सव राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आंब्याचा सीझन आहे, पुढच्या काळामध्ये संत्र्याचा सीझन, असे वेगवेगळ्या फळाचे जे सीझन असतात त्या त्या सीझनप्रमाणे आपण भविष्यामध्ये महोत्सव करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळं एक बाजारपेठ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चांगली उपलब्ध होऊ शकते असं मला वाटतं. शेतकऱ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल. अक्षय तृतीया येते आहे, इथे हा मोठा सण मानला जातो तर त्याही वेळी आंबा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो तर त्याही निमित्ताने इथे आंब्याची मोठी विक्री होईल आणि कोकणातून आलेल्या शेतकऱ्यांना, कारण शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम आहे, तर त्यासाठी आम्हाला संधी मिळालेली आहे आणि आम्ही पोहोचू आणि शेतकऱ्याला चार पैसे मिळून जातील अशी मी अपेक्षा करते. तेव्हा सोलापूरकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी आणि आमच्याकडून आंबे खरेदी करावी असं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते. धन्यवाद.